आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या शपथविधीनंतर मांगुरात ग्रामदेवतेला करण्यात आली आरती. हे ईश्वरा, साहेबांना तुझा आशीर्वाद राहू दे रे, केली प्रार्थना. कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं आणि मांगुरात जल्लोष झाला. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ बी एस येडियुरप्पा यांनी घेतल्यानंतर मांगुरात खूप मोठा जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला, मांगुरात रॅली काढली. ग्रामदैवत भैरेश्वराच्या मंदिरात जाऊन देवापुढे आरती केली आणि हे भैरवनाथा साहेबांच्या वर आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना केली. आमचे लाडके मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेबांचा शपथविधी झालेला आहे. पूर्ण बहुमत आमचं या राज्यामध्ये झालेलं आहे. सर्व भाजपचे कार्यकर्ते, सर्व मोठमोठे लीडर आमच्या या राज्यामध्ये इतक्या आत्मीयतेनं या भाजपच्या मतदानाच्या वेळेला राहून खरोखरच आज हा आनंद उत्सव म्हणावा लागेल या ठिकाणी आम्हाला. कारण काँग्रेसची सत्ता असताना आमच्या भाजपच्या सर्व वरिष्ठ सर्व लीडरनी जवळजवळ गेल्या वेळेला 40 आमचे आमदार असताना आता ह्या वेळेला 64 आमदारांची भर त्यामध्ये घालून 104 पुढचा आकडा गाठलेला आहे आमच्या या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व व्यक्त्यांनी. म्हणून तुम्हाला सर्व सर्वांना धन्यवाद द्यावा असं वाटतो. या ठिकाणी आज हा आनंदोत्सव खरोखरच दक्षिणेमधलं शेवटचं राज्य काँग्रेसचं असताना भाजपची सत्ता या ठिकाणी आलेली आहे. 22 राज्यामध्ये हिंदुस्थानातल्या भाजपची सत्ता आहे. उत्तरेला एक 2-3 राज्य राहिलेले आहे, ती सुद्धा या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती सुद्धा राज्य घेतल्याशिवाय आमच्या वरिष्ठ राहणार नाहीत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हा मांगूरच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला म्हणून मी या सर्व कार्यकर्त्यांचं, भाजप प्रेमींचं, सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आभार. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि घेतलेला आहे, त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इथं मांगूरमध्ये सर्व भाजप प्रेमी लोक एकत्र येऊन आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत. खरोखर पाहायला गेलं तर मागच्या 40 असलेला आकडा आज 160% वाढून आम्ही 104 पोहोचलेलो आहोत. तरी देखील विरोधकांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारण्याची नैतिकता मान्य करावी, नाहीतर राजकारण सोडून द्यावं. पुन्हा एकदा सर्व भागातील सर्व भाजपप्रेमींचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्य काळात सुवर्ण काळ आहे हा, भाजपच्या राज्याखाली काँग्रेस मुक्त भारत होणार आहे एवढं मी पुन्हा एकदा इथून बोलतो. कर्नाटकामध्ये भाजपने स्वतःचा अजेंडा राहिलेला आहे स्वतःच्या बळावरती, आणि आज बी एस येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदा शपथ घेतलेली आहे. आणि मांगूरमधून सुद्धा भाजपप्रेमीनी वहिनींना जवळजवळ 849 मतांची लीड दिलेला आहे. सर्व मतदारांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतोय आणि इथून पुढे संपूर्ण भाजपाच्या माध्यमातून काँग्रेस मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होईल, सत्य होईल असं. यावेळी नेते विलासराव बोधले, वीरेंद्र माने, पवन पाटील, मल्लाप्पा चौगुले, पापा पाटील, स्वप्नील माने, भरत पाटील, सुनील तराळ, अण्णासो कोगनोळे, सुरेश सांगवडे, राकेश पाटील, प्रदीप चौगुले, विनोद बोधले, राजू घोडके, शिवाजी बागे, विनय बोधले, बाबू मुल्ला, संजय पाटील, संदीप पाटील, बाबा सुनेजे, राहुल प्रताप, आनंद आवटे, तात्यासो पाटील, आबा जाधव, विठ्ठल बिळगे, शिवाजी धनवडे, सतीश इंग्रोळे, अकबर चोरगस्ते, विजय भोरे, विशाल सुतार व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.